नमस्कार, माझे नाव प्रतीश बागुल. मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे आणि पनवेल नवी मुंबई एरियामध्ये प्रॅक्टिस करतो. आज मी इथं वॉरफॅरिन थेरपीबद्दल बोलण्यासाठी आलो आहे. वॉरफॅरिन म्हणजे अँटीकॉएगुलंट, म्हणजे रक्त पातळ होण्याची गोळी. या गोळीचा उपयोग हे रक्ताची गुठळी न बनण्यासाठी केला जातो. त्याचा स्टँडर्ड जे आजार आहे, जसं डीप वेन थ्रॉम्बॉसिस, पल्मनरी एम्बॉलिझम, स्ट्रोक प्रिव्हेंशन आणि मेटॅलिक प्रोस्थेटिक वॉल पेशंट्समध्ये याचा वापर केला जातो. ह्या गोळीची सुरुवात करण्याअगोदर आपण आपल्या डॉक्टरला काही गोष्टी सांगणे गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला काही ब्लीडिंग डिसीजेस आहे का, दुसरी गोष्ट काय यकृताचे आजार, किडनीचे आजार आहेत का, याची माहिती डॉक्टरांना दिली पाहिजे. जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतात आहे तर, लॅक्टेशन आहे तर, ह्या गोष्टी डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. वॉरफॅरिन थेरपीसाठी काही स्टँडर्ड गोष्टी आणि नियम पाळले पाहिजेत, कारण ही गोळीचं मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिझम फार सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे खालील गोष्टीचं कडेकोट पालन करणे गरजेचं आहे. त्यामध्ये दिलेला डोस, डॉक्टरांनी दिलेला डोस वेळच्या वेळी घेणे महत्त्वाचं आहे. गोळीचा टाईम न चुकवणं गरजेचं आहे. गोळी अन्नासोबत पण खाता येते, उपाशीपोटी पण घेता येते, पण त्याचा जो टाईम आणि वेळ आहे ते पाळणं गरजेचं आहे. पेशंटनी गोळीचा डोस चुकवू नये आणि झाल्यानंतर जर चुकलास तर डबल डोस घेऊ नये, हे पण महत्त्वाचे आहे. त्यानंतर ह्या गोळीचं मॉनिटरिंग जे आहे ते आपण PTINR नावाच्या टेस्टने केले जाते. PTINR ही टेस्ट कुठल्या पण स्टँडर्ड पॅथॉलॉजी लॅबमध्ये अवेलेबल असते, पण तुम्ही ती लॅब ठराविक लॅबमधूनच करणे गरजेचं आहे आणि दर एक महिन्याला ते आपण गोळीचा इफेक्ट मॉनिटर करणे गरजेचं आहे. जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करणार असेल तर आपण डॉक्टरांना आधी सांगितले पाहिजे, कारण ती गोळी थांबवणं गरजेचे असते. ही गोळी चालू असताना पेशंटने हिरवे पालेभाज्यांचे सेवन हे कमी करणं गरजेचे असते. साधारणतः 15 दिवसातून एखाद्या वेळेस घेतले तर हरकत नाही. आणि बाकीचे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आणि हर्बल सप्लिमेंटेशन हे अवॉइड करणं गरजेचं आहे. जर आपण काही ऑपरेशन वगैरे इलेक्टिव्ह करणार असेल, डेंटल एक्सट्रॅक्शन करणार असेल, तर या अगोदर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे आणि शरीरावर कुठे जखम होणार नाही याची पण पेशंटनी काळजी घेणे गरजेचं आहे.